प्रियंका रिसोर्ट मनमाड रोड या ठिकाणी उभा आहे मी। मनमाड रोड जे रिपेरिंगचे काम चालू आहे या ठिकाणी, हे फुपाट्याने काम खड्डे पुजवायचे काम चालू आहे। म्हणजे त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे किती लक्ष आहे याच्यावरून लक्ष देत आहे। खडी बाजूला पडलेली आहे पण याचा उपयोग होत नाही आहे। खड्डे अक्षरशः मातीच्या यांनी उघड वापर केलेला आहे। हे बघा, संपूर्ण मातीचा फुपाटा वापरण्यात आलेला आहे। या ठिकाणी या रोडला भयंकर वाहतूक असते याबाबत शंका नाही आहे। आणि आत्ताच परवा दिवशी सुद्धा एक हेऱ्याला याचा हे गेलेला आहे, प्राण गेलेला आहे, इथं प्राण मुकावा लागलेला आहे। त्यांनी अक्षरशः रोडवर धावा घातला आहे त्याचा अक्षरशः। हे बघा, ही गाडी आहे ठेकेदाराची, जी आत्ता इथं 1009 गाडी नंबर MS16 आणि या ठिकाणी मुरून टाकल्यामुळं पण ही परिस्थिती झालेली आहे। आणि अजून त्याच्यात अजून माती विसरीत मुळून टाकू राहिले, हे फार मोठी गोष्ट आहे। याकडे प्रशासनाने लक्ष दिलं गेलं पाहिजे, नाही तर मोठ्या प्रमाणात हे बघा, हे प्रवासी थांबले आहेत, यांना सांगा इथं काय वापरलंय नी साहेब? माती मिश्रित मुरुम वापरलाय बरोबर। आणि या ठिकाणी रहदारीला मोठा प्रॉब्लेम होतोय, पण प्रशासन अजून सुस्त आहे आणि भ्रष्टाचाराच्या ह्याच्यात विळखालेलं आहे। हे 100% संपूर्ण मालेगाव पर्यंत ह्याच रस्त्याची अशीच व्यवस्था आहे, अवस्था आहे। अहो, इथं शिर्डी सारखं देवस्थान आहे, लोक नाव ठेवायला लागलेत। हा, त्यात संतांची पावन भूमी मानलेली आपली अहमदनगर जिल्हा, शिर्डी परिस्थिती अशी, शिर्डी कोल्हार या ठिकाणी जाणाऱ्या गाड्या आहेत। परिस्थिती 2 दिवसापूर्वी टाकलेलं मुरुम आहे, अजून अडथळ आहे याला आपण बघू शकता। याबाबत मी प्रियंका रिसोर्ट म्हणजे वेळ पाण्याच्या टाकीच्या पुढे थोडं थांबलेलो आहे आणि रेकॉर्डिंग करतोय। तरी सर्वांनी जागृत व्हावा आणि रस्त्यावर उतरावर प्रशासनाला जाग आणावी। सर्वांना विनंती आहे, हा मेसेज, ही व्हिडिओ कॅसेट